पक्षांचा राजा म्हणून ज्या पक्षाची निवड केली जाते त्या पक्षाची माहिती म्हणजेच गरुडाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर्स करा। याच्या अगोदर आपण मांसाहारी वनस्पती, दाढीच्या जिलेट रेझर ब्लेडचा शोध, उंट, मिकी माऊस, अजब मानवी शरीर, थंडीतच का होते सर्दी, मिरची तिखट का असते, किबितू, बुध शुक्र हे पहाटे आणि संध्याकाळीच का दिसतात, चिनी माती कशी तयार होते, घोडा उभी झोप कशी घेतो, सर्वात मोठा पक्षी, छतावर पाल उलटी कशी चालते, हे असे अनेक व्हिडिओ तयार केलेले आहेत। आपण या व्हिडिओलाही पहा, लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, आज आपण गरुडाची माहिती पाहणार आहोत। लढवय्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गरुडाची चोच बागदार आणि तीक्ष्ण असतेच। गरुड हा पक्षी 8 ते 10 पट अधिक दूरचे पाहू शकतो। त्याच्या डोळ्यावरचे संरक्षक कवच सूर्याच्या किरणांपासून त्याच्या डोळ्याचे रक्षण करते। त्यामुळे समुद्र व नदीच्या पाण्यातील मासोळी शोधणे त्याला सहज शक्य होते। घरटे बांधण्याचे काम मादी गरुड करते। पाणी साठा ज्या ठिकाणी असेल तेथे या पक्ष्यांची घरटी असतात। लहान मोठ्या काड्या, बांबूचे तुकडे, गवत, फांद्या, माती या साहित्याने ते आपले घरटे भक्कम बांधते। काही घरटी 6 फूट रुंद व 20 फूट खोल इतकी मोठी असतात। एकदा बांधलेले घरटे गरुड वर्षानुवर्षे वापरतो। काही घरटी 10 ते 20 वर्षे टिकतात, इतकी ती मजबूत असतात। म्हणजेच त्याचे बांधकामातील ज्ञान हे मानवाच्या बरोबरीचे आढळते। किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारण आजकाल बांधलेल्या इमारती अगदी 5 ते 10 वर्षात पडझड होतात व त्यांच्या बऱ्याच समस्या सुरू होताना दिसतात, पण मानवापेक्षाही हा प्राणी हुशार असल्याचे यावरून दिसून येते। विविध ठिकाणी विविध प्रकारचे गरुड आढळतात। अमेरिका व कॅनडात बाल्ड इगल आढळतात, हा अमेरिकेचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे। धन्यवाद।